आपण चैत्यभूमीवरती जाऊयात। विरोधी पक्षनेते अजित पवार हे चैत्यभूमीवरती दाखल झालेले आहेत। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 66वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि त्यानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून आज राज्यातले सगळे प्रमुख नेते चैत्यभूमीवरती येऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत। त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सुद्धा दिसत आहेत। राज्यातले सगळे प्रमुख आणि बड़े नेते आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून चैत्यभूमीवरती येणार आहेत आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार हे सध्या चैत्यभूमीवरती पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, राज्यपाल यासह राज्यातले अनेक बड़े नेते आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून चैत्यभूमीवरती येणार आहेत। 2 वर्ष कोरोनाच्या सावटाखाली महापरिनिर्वाण दिन आलेला होता, त्यामुळे ते येण्यासाठी लोकांना काही निर्बंध घातले गेले होते, पण 2 वर्षांनंतर आलेला हा महापरिनिर्वाण दिन, त्यामुळे आज चैत्यभूमीवरती भीमसागर उसळण्याची शक्यता आहे। विरोधी पक्ष नेते अजित पवार हे भारतरत्न भारताच्या सामाजिक जडणघडणीमध्ये आणि लोकशाहीचा पाया रचण्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभूतपूर्व असं योगदान आहे। स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। राज्यभरातले सगळे प्रमुख आणि बड़े नेते चैत्यभूमीवरती येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील। अजित पवार यांनी सध्या अभिवादन केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।